मात्र थांबू नका आणि यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय नीरा टायगर्स विरुद्ध मध्ये डौंडल ड्रॅगन्स या दोन संघांमध्ये सामना क्रमांक दोन सुपर एट ची दुसरी लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. मी थांबेल, तुम्ही थांबू नका, समालोचनाची बातच न्यारी. यानंतर ऐकूया आमचे समालोचक मित्र विजय साकोरे सर राजनगावचा बुलंदाबाद यांची जुबानी. धन्यवाद. गळीसारखं उमलून फुलासारखं फुलत जावं, क्षणाक्षणांच्या लाटांवरती आयुष्य झुलत जावं. अश्रू असत कुडाचे आपण मात्र विरघळून जावं, नसोत आपलं कुडे आपण मात्र सर्वांचं होऊन जावं. सकाळ सत्रातला पहिला सामना आपण पहिला मैदानाच्या आतमध्ये, एक दिमागदार सामना होता, एक ताकदवान सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि कुठेतरी आमच्या क्रिकेट रसिकांच्या काळजामध्ये धस्स करून जाणारा सामना होता, कारण चित्त थरारक लढत काय असते या पहिल्या सामन्यात नक्कीच आपल्याला दाखवलेली आहे. रात्रीच खूप मोठी चर्चा या सामन्याबद्दल आम्ही केली होती. दोन्ही जवळचे संघ आहे, एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि मैत्रीपूर्व जरी लढत असली तरी क्रिकेटच्या मैदानावरती मित्र नाहीत, त्यामुळे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला एक ताकदवान सामना. तर षटकाला आपण करतो दुसऱ्या सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल. दुसऱ्या सामन्यासाठी आपण पाहतो आता दोन ताकदवान संघ पुन्हा एका समोर एक उभे राहिलेत. एका बाजूनं दौंडस ड्रॅगन तर दुसऱ्या बाजूनं नीरा टायगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळला, एक पॉवरफुल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, खणखणी चौकार, चार रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय दंत शुभाग म्हणतोय. दिव्यनगरीचे कार्यक्षम आणि कार्यसम्राट सरपंच सन्माननीय अमित दादा झेंडे साहेबांचं शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. पुरंदर प्रीमियर लीग 2021 मध्ये नक्कीच मनापासून स्वागत असेल. खर तर त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली. सातत्यानं आयोजकांच्या पाठीशी उभं असणारं नेतृत्व आहे. गावांमध्ये अनेक विकास कामांचा आढावा त्यांचा आहे. अमितदादा झेंडे सरपंच साहेबांचं देखील शुभ आगमन या सामन्याच्या निमित्तानं झालंय. आपलं देखील मनापासून पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. इथे चौकार आलाय आणि चौकारानं धावफलकाला सुरुवात आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये केली, दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस कॅप फार मोठा आहे, छत्ररक्षक दूरवरती असणार आहे. वा कमाली तर छत्ररक्षण पाहायला मिळाले. दोन धावा इथे रोखू शकणार नाही, दोन धावेनं धावफलक पुढे जाईल. सहा धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत, सॉरी सात धावा धावफलकावरती आहेत. दुबेर आणि अमित ही जुडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक आपण पाहतोय. कुणाल काबरे अमोल खैरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुबेर आणि भाजपडी समांतर फटका, वाईडेस्ट लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक समोर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पाहिजे बचावलाय फलंदाज. खरं सुखरूप आहे, एक धाव इथे मिळेल. याठिकाणे दंत शुभाग म्हणतोय. सन्माननीय अक्षयदादा लडकत, सन्माननीय महेशदादा शितकल, सन्माननीय सुनील अण्णा शितकल मान्यवरांचा देखील शुभाग म्हणतोय. त्यांचा देखील आम्ही सरपंच चषक 2022 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खर आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय झेंडेवाडी रायडर संघाचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. खर तर एक चांगला सामना आमच्या क्रिकेट रसिकांना इथे नक्कीच अनुभवायला मिळाला. एक देखणा सामना होता, दोडई मातबर आणि बाहेरचीकडे घेणारा चेंडू पाहिजे. इथे संधी होती आज आणि संधी खर तर संधी तो सोनं करता आलं नाही, इथेच हेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. खर तर टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर चेंडू निघाला होता, मोठा फटका खेळायचा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कड चेंडूने घेतली, शॉर्ट थर्ड बॅट मध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे होता आणि चेंडू थांबवलाय. कुठली धाव खर तर तिथे घेतली नाही, निर्धाव चेंडू आलाय.
धावपळकावरती 8 धावा पहिले षटक आपण पाहतोय. दौंड स्टॅगन संघाकडून कुणाल कापरे संघडायकडे चेंडू हातात घेतलाय. एक अप्रतिम गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत यावेळेस स्क्वेट करायचा आहे. पाहायचंय शतरक्षक धावतोय पॉइंट मध्ये चेंडू आहे. शतरक्षक थांबवतोय चेंडू. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. धावांसाठी धावा धाव नक्कीच पाहतोय आपण. 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात आणि 3 धावेच्या सहयोग आपण पाहतोय धावफलकावरती झाली. मी दुहेरी अंकात पदार्पण केलं धावफलकाने. 11 धावा कुठलाही फलंदाज पहिल्या षटकात बाद करण्यात यश आलं नाही कुणाल कापरेला आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. खरं तर नीरा टायगर्स देखील आज फार ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघाचे व्यवस्थापक आणि कोच गिरीश जेदेसर यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर नीरा टायगर संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि खरं तर कुणाचं तरी मार्गदर्शन देखील घेणं खूप गरजेचं असतं. आयुष्यात देखील योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपली आयुष्याची दिशा बदलून जात असते आणि ती दिशा बदलण्यासाठी योग्य मार्गदर्शन देखील होणं गरजेचं आहे. खरं तर आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो. जशी वळणं येतील तसं आपल्या सगळ्याला वळावं लागतं. आयुष्यात अशा अनेक अडचणी येतात आपली दिशा कुठेतरी बदलली जाते. कुठेतरी एखाद्या चांगल्या दिशेहून पुन्हा आपल्याला थोडंसं लांब जावं लागतं. परंतु दिशामध्ये जशी जशी अडचणी येतील तसं आपल्याला नक्कीच बदलावं लागतं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय गोलंदाज शुभम निगडे. अपाई कुंचापुरा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओ फुल टॉस चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला चेंडू. सरळ सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. खणखणी चौकार 4 रन. फटका सद्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच प्रयत्न करत असताना शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न हा यशाचा एकमेव मार्ग असतो असं म्हटलं जातं. प्रयत्नार्थी परमेश्वर. अरे परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःशी एकरूपता साधता आली त्याला. म्हणजे आता आपल्याला स्वतःशी एकरूपता साधता येणं खरं तर गरजेचं आहे. प्रयत्न नक्कीच करावे लागणार आहेत. कदाचित तुमची ताकद फार मोठी आहे. दोघेही संघ ताकदीने उतरलेत. म्हणजे तुमची ताकद इतकी असावी किंवा तुमची इतकी दहशत असावी की समोरच्याला तुम्हाला हरवण्यासाठी अगदी कट रचले गेले पाहिजेत. ओहो जवेडी सामंतर होता. फायचे डीप ॲस्ट्रा खबरमध्ये शतरक्षक समोर आहे. लाजवाब शतरक्षण. पहा शतरक्षकाचा एफर्ट देखील पहा. किती ताकदवान शतरक्षण आहे. केवळ सिंगल इथे घेऊ दिली आणि सिंगलच्या साहेब दाफुल पुढे गेलाय. दाफुल कवरती जाईल मी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगला धावपूल उभा राहतोय. खरं तर सतरा धावा आहेत धावपूल कवरती. षटक क्रमांक एक मोठा फटका आपण पाहतोय. इथे खेळला होता डीप लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात होता समोर. चांगलं शतरक्षण यावेळेस. फेक येईल. 2 धावा नक्कीच मिळतील आणि 2 धाव्याच्या सहयोगाने देखील धावफल पुढे पोहोचलाय. धावफल कवरती वाढ होईल. 19 धावा धावफल कवरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरंतर एक दर्जेदार गोलंदाजी. वा स्क्वेअर कट कॉफी बुक फटका आहे. चेंडू सरळ सीमारेषेला आगलावेल. खणखणी चौकार 4 रन. फटका सद्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच चौकार आलाय. चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक देखील पुढे पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 23 धावा. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही दौंडस ड्रॅगन संघाला. पहिली 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. बाद छत्रपती शिवाजी महाराजांचा बराचसा मोठा इतिहास खरं तर या भूमीला देखील लागला गेलाय. कारण पुरंदर तालुक्यामध्ये आपण पाहतोय क्रिकेटला देखील बराचसा मोठा इतिहास आहे आणि याच मातीमधून अनेक खेळाडू देखील घडताना आपण पाहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील आपल्याला माहीत आहे. इंग्लंडचा
लॉर्ड माउंटन, इंग्लंडचा लॉर्ड माउंटन असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंड देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवर काय परग्रहांवरती देखील राज्य केलं असतं. जो ॲडॉल्फ हिटलर ज्यानं कित्येक लोकांच्या कत्तली केल्या, तो ॲडॉल्फ हिटलर म्हणतो की बाबा नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या हिटलरची गरज नाही, तुमच्या देशात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खरं तर तुम्हाला गरज आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि तिसरं षटक कुणाल कापरे गोलंदाजीवरती. संघनायक आहे, आज जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे, पाहिजे ते जबाबदारीचं ओझं नक्की आज घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. सरपंच साहेबांचं देखील आपण पाहतोय आगमन या ठिकाणी झालंय, सातत्यानं सगळ्यांना सोबत घेऊन नक्कीच एक चांगल्या कामासाठी सातत्यानं सरपंच साहेब प्रयत्न करत असतात. एक चांगला चेंडू खरं तर इथे होता, निर्धाव चेंडू आपण पाहतोय नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये येईल. एक दर्जेदार गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुणाल कापरेकडे आहे आणि त्याच पद्धतीनं आज तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ती गोलंदाजी दाखवतोय, कारण त्या गोलंदाजीची आज गरज आहे. सुपर 8 सामना आहे आज, मात्र आपण पाहणार आहोत 4 संघ. यावेळेस फास्ट बॅटनं खेळला आहे, फॅक्स्ट बॉलर होता, ठीप लॉंग ऑफचा शतरक्षक कसा झेपावतोय झेंडूवरती. धाव मिळाली, एक धाव इथे मिळेल आणि एक धावेच्या साईकडे धावफलक पुढे पोहोचलाय. दोन धावा घेतल्या, दोन धावींच्या साईकडे आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचेल. 15 धावा धावफलकावरती, सॉरी 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 47-47 धावा बनवल्या होत्या आणि त्या प्रतिस्पर्धी संघाला बुडू दिल्या नाहीत. या सामन्यात पाहायचंय किती धावा या षटका या सामन्यामध्ये बनवल्या जाणार आहेत या इनिंगमध्ये. ओहो, अकरा बॅट खेळला आहे, बराच उंच गेलेला चेंडू आहे, या कशामध्ये झेल. क्षेत्ररक्षक समोर होता, प्रयत्न सुंदर होता, तिथे झेल होऊ शकला नाही, झेल तिथे सुटला गेलाय आणि धाव देखील मिळेल इथे. कुडाल कापरे एक अफलातून गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 डेट चेंडू, मृत चेंडूची घोषणा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. आयुष्यात अशा अनेक वादळ आपले येत असतात, परंतु आयुष्यामध्ये येणारी वादळ ही फक्त आपल्याला संदीप गोपणे सर त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपली राहिली होती, ती मॅन ऑफ द मॅच आपल्याला ठिकाणी द्यायची आहे. बिवरी बिवरी संघातला खेळाडू आहे, विनंती असेल मॅन ऑफ द मॅच आपल्याला ठिकाणी द्यायची आहे, ते मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या खेळाडू बंडेवरांच्या शुभ असतं आपण पाहतो. कदाच वादळ वा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ती वादळं निघूनही जात आहेत. म्हणजे आयुष्यात जेव्हा वादळं येतात तेव्हा पाय घट्ट रुवून उभं राहायचं असतं, कारण प्रश्न वादळांचा नसतो. वादळ जेवढ्या वेगात येतं तेवढ्या वेगात ते निघूनही जात असतं, प्रश्न असतो त्या वादळांशी आपण दोन हात कसे करतो. हो, यावेळेस संदीप गोपणे सर चला आपल्याला मॅन ऑफ द मॅच याकडे द्यायचे आहे. बेवरी स्टार संघाचा खेळाडू मॅडम तो मॅच आपण या ठिकाणी देतोय मान्यवरांच्या शुभ असते. चला सामना सुरू आहे. रमेश पांडुरंग टिळेकर मान्यवरांच्या शुभ असते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल आपण पाहतो डावखुऱ्या आता एक अप्रतिम गोलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
खरं तर अजून कुठलाही फुलंदाज बाद नाही. खरं तर एक चांगली सुरुवात दोघेही फुलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केली. निराश टायगर संघाचे दोन फुलंदाज आपण पाहतोय, अमोल आणि जुबेर. ही दोन फुलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवान फुलंदाजी सुरू आहे. षटक संपलं, बा तीन षटकांचा खेळ संपला. धावफल कव्हर इथे आहे 27 धावा. कुठलाही फुलंदाज निरा टायगर संघाचा बाद नाही. चला मी मान्यवरांना विनंती करतो, आपले शुभास त्या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आहे. बेवरी स्टार अडेख मान्यवर आपण पाहतोय सकाळ 17 मध्ये उपस्थित आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं सरपंच अमित दादा झेंडे फाउंडेशन आणि सरपंच चषक 2022 पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय रमेश टिळेकर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. खरं तर एक सामनावीर देण्याचा राहिला होता, तो सामनावीर आपण या ठिकाणी देतोय. सकाळ 17 देखील आपण पाहिलं, सरपंच साहेबांचं देखील आगमन झालंय. कदाच सगळ्या आयोजकांना घेऊन सोबत चालणारं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे सबसे तेज वही चलताय, सबसे तेज वही चलताय, जो अकेला चलताय, लेकिन दूर तक वही चलताय जो सबको साथ लेकर चलताय. माधवडी समांतर हा फटका होता. शतरक्षक आपण पाहतोय कव्हर पॉईंट मध्ये उभा आहे, तिथून फेक आली, दोन धावा इथे घेतल्या. दोन धावेंच्या साह्याने आपण पाहतोय धावफल पुढे पोहोचलंय. धावफल कव्हरती वाढ होईल. 29 धावा धावफल कव्हरती पूर्ण होत आहेत. 29 धावा धावफल कव्हरती आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वा इनसाइड आउट खेळलाय, शतरक्षक समोर होता, झेल सुटलाय. एक सोप्पा झेल होता, खरं तर होडा अपेक्षित होतं, होऊ शकला नाही. तिथे एक जीवनदान फलंदाजाला मिळालंय. खरं तर पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये दौंडस ड्रॅगन संघ आहे, परंतु अजून ती विकेट मिळत नाही. परंतु शत्रक्षकडून ज्या चुका होत आहेत, कदाचित ह्या चुका येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कदाचित तुम्हाला मागण्या ठरणार आहेत. कारण झेल तुम्ही एखाद्या फलंदाजाला जीवनदान द्या, पुढच्या चेंडूवरती तो मोठा फटका खेळण्यासाठी तयार असतो. यावेळेस बराच वेळ चेंडू होता, दोन शतरक्षक धावतायत, आउटफील्ड पा वेगवान आहे. चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर, व्हाइट प्लस 4 5 धावा या चेंडूवरती येणार आहेत. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच चौकार आलाय. 5 धावा नक्कीच एक्स्ट्रा स्वरूपाच्या बडो स्वरूपी धावा नक्कीच त्या धावफलकाला जोडली जातील. दिवाळी संपून गेली तरी क्रिकेटमध्ये तो दिवाळी बोनस सुरू आहे. 5 धावांचा बोनस मिळालाय. धावफलक 5 ने पुढे पोहोचला. धावफल कव्हरती जाईल मी. 36 धावा धावफल कव्हरती पूर्ण होत आहेत. खरं दोडे संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान संघ आहेत. दोडे संघ मातब्बर आहेत आणि दोडे संघांमध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू आहेत. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळायचं, बराच मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अंगावरती चेंडू आला, पायसे एक सिंगल खरं तर तिथे घेतली. एक सिंगल नक्कीच धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 37 धावा धावफलकावरती नक्कीच पूर्ण होणार आहेत. लेग पाईज मध्ये एक धाव नक्की तिथे मिळेल. खरं तर आमचं क्रिकेट रसिक आज आपला आनंद दुगुणित करण्यासाठी नक्कीच उपस्थित आहे. धावफलक दाखवतोय आपल्याला, 38 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत.
पैक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता शतरक्षक. आपण पाहतोय मिड विकेट शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहतोय तिथे तैनात आहे एक सिंगल इथे घेतली आणि सिंगलच्या साईखेड धावफल पुढे पोहोचलंय 39 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन तुम्हाला जगता आलं पाहिजे कारण येणारी वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे आपल्यालाही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये दुःख प्रत्येकाला आहे. कदाचित जवळचीच माणसं आपल्याला दुःख देत असतात. सकाळ सत्रामध्ये अनिकेत गुंजाळ सराडे सांगितलं प्रेमाकडे त्यांनी काही वेळेस थोड्या वेळ घेऊन गेले होते. खरं तर आयुष्यामध्ये प्रत्येकानं प्रेम केलंय. आता प्रेमामध्ये काहींचा विश्वासघात देखील झाला असेल. आमच्या सरांचा झालाय वाटतं. जखमा एक नाही सर लाख झाल्या माझ्या काळ झाला. जखमा एक नाहीत लाख झाल्या माझ्या काळ झाला. आला तर राग येऊ दे तुझ्या काळ झाला पण माझ्या काळजाची आग लागेल एक दिवस तुझ्या काळ झाला. त्यांच्यासाठीच होता. त्यांनी सांगितलं कुठेतरी विश्वासघात झालाय. षटक संपलं पहा. चार षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बाहेर जे खेळाडू खेळत आहेत त्यांना सूचना असतील पहा आतमध्ये चेंडू येऊ देऊ नका विनंती असेल. छोट्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे चेंडू आतमध्ये फेकायचा नाही. नाही तर इकडे समोर या इथे तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारू. प्रश्नांची उत्तर दिली तर 100 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून असेल. आतमध्ये जाऊ नका सापडा सुरू आहे. परत चेंडू आतमध्ये फेकू नका. षटक क्रमांक 5 पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 5व्या षटकासाठी संघ खेळतायत प्रॅक्टिस करतायत. चेंडू आतमध्ये येऊ देऊ नका विनंती असेल. खरं तर लाईव्ह सामने सुरू आहेत त्यामुळे विनंती असेल चेंडू आतमध्ये येऊ देऊ नका. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. थोड्या वेळ आपण पाहत होतो प्रेमाकडे आपण चाललो होतो. आता कुणी कुणी प्रेम केलं असा प्रश्न जर विचारला कुणी कुणी प्रेम केलं एकदा हातवरती करा. प्रेम कुणी कुणी केलं एकदा हातवरती करा. आमच्या अनिकेत सरांचा हातवरती आलाय. आता त्यांनी एक नाही त्यांनी दोन्ही हातवर केले. सांगितलंय मी 2 वेळा प्रेम केलंय. माझ्या आयुष्यात होती फुलणारी एक नाजूक कळी. माझ्या आयुष्यात होती फुलणारी एक नाजूक कळी. आमच्या क्रिकेट रसिकांना तर्क वितर्क लावला असेल कोण असेल ती तर ती आहे माझ्या आयुष्यातली चेंडू फळी अर्थात क्रिकेट. या क्रिकेटवरती कुणी प्रेम नाही केलं म्हणून सांगितलं आमच्या अनिकेत सरांनी 2 हातवरती केलते कारण त्यांनी क्रिकेटवर 2 प्रेम केले. एक खेळत असताना एक समालोचन करत असताना 2 वेळा प्रेम केलं क्रिकेटवरती म्हणून त्यांनी 2 हातवरती केले होते. धावफलकाकडे घेऊन जाईल मी. 44 धावा धावफलकावरती आहे. खरंतर एक ताकदवान सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोडही बातबर आहेत संघ आणि एक चांगली लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या सामन्यात पाहायला मिळणार आहे. खरं तर सुपर 8 सामने आहेत. बराच उंच गेलेला चेंडू होता संधी इथे होती सेल होऊ शकला नाही. एक धाव इथे मिळाली आणि एक धावीच्या साईकडे धावफल पुढे पोहोचलंय. धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ओहो यावेळेस पहा एक मोठा फटका शतरक्षक समोर आहे. सेल सुटला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल सक्सेसफुल षटकार.
शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मनी अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार। आमचा सरपंच हिरोला बस जेल सुटला आणि एक षटकार देखील मैदानाच्या आत मध्ये आला। खर तर या इनिंग मधला तो पहिला षटकार होता आणि धावफलक देखील पुढे पोहोचलाय। धावफलकावरती जाईल मी 53 धावा धावफलकावरती आहे। या दोन फलंदाजांमध्ये आपण पाहतोय एक मोठी पार्टनरशिप खर तर मैदानाच्या आत मध्ये रंगली जाईल। सुपर 8 मधली ही मोठी पार्टनरशिप आहे। 53 धाव्यांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। निरा टायगर्स खरं तर आज बराच मोठा इरादा घेऊन आलेत आणि एक चांगली फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे। लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत वाल्हे गाववरून आमचे मित्र स्वप्नीलदा भुजबळ। आपण देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहे। आपलं देखील सर मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। खतर पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिले षटकार आला नाही परंतु आजच्या दिवसातला पहिला षटकार या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर झेल होता तो परंतु झेल सुटल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पडला आणि तिथं तो षटकार मैदानाच्या आतमध्ये आला। ओहो यावेळेस पाहायचं आपल्याला थोडंसं बाहेर आला चेंडू फलंदाजाला समजू शकला नाही। निर्धाव चेंडू असेल आणि षटक देखील संपलं। 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय। धावफलकावरती आहे 54 धावा। कुठलाही फलंदाज निरा टायगर संघाचा बाद नाही। एक चांगली सुरुवात नक्कीच दोनही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केली होती। पा दोडे फलंदाज किती अंदाजात खेळत आहेत। मला वाटतंय जुबेर 14 चेंडूंचा सामना केलाय 24 धावसंख्येवरती खेळतोय। तर दुसऱ्या बाजूला आमोलने देखील 14 चेंडूंचा सामना केलाय आणि 24 धावसंख्येवरती खेळतोय। सॉरी अमोल कैरे करत 14 चेंडूंचा सामना करत 24 धावसंख्येवरती खेळतोय। तर 16 चेंडूंचा सामना करणारा जुबेर शेख 23 धावसंख्येवरती खेळतोय। तर अंतिमचा आणि शेवटचा षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सूरज निगडे। आज का सूरज गुळंच एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असणार आहे। पा बराच उंच गेला चेंडू पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे संघ आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल। धक्का क्रमांक पहिला निरा टायगर संघाला बसला गेलाय। संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी। आज कदाचित छोट्या क्रिकेट रसिकांना सुट्टी असावी। बराच मोठा आनंद अतिथी मंचावरून साजरा होतोय। मला वाटतंय 4-5 किती 6 जण आहेत तिथे। तुमच्या 6 जणांसाठी एक प्रश्न आहे। पा माझ्याकडे पा एक मिनिट। मंचावरती 6-7 जण बसलेत। लहान मुलांसाठी प्रश्न आहे। मोठ्या क्रिकेट रसिकांनी त्याचं उत्तर देऊ नका। त्या 6-7 जणांनी जो उत्तर देईल त्याला 100 रुपयांचं पारितोषिक माझ्याकडून असेल। इकडे अतिथी मंच टॉस बॉक्स मध्ये जे 6-7 जण आहेत ना मंचावरचे त्या सगळ्यांनी इथे टॉस बॉक्स मध्ये या। 100 रुपयांचं बक्षीस आहे। जो उत्तर देईल त्याला 100 रुपये मिळणार आहे। बस जबडी समांतर हा फटका होता। उत्तर दिलं तर 100 रुपये। या इथे वर या आपण नक्कीच प्रश्न घेऊयात। आज नक्कीच तुम्ही देखील बऱ्याच उत्साहात सामन्याचा आनंद घेत आहे। शाळेत जात आहे ना सकाळी चहा पिऊन आले का। सकाळी चहा पिऊन आलेत। आता चहाच्या कपाचा दांडा
कोणत्या बाजूला असतो? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. उत्तर तो देईल त्याला 100 रुपयांचं बक्षीस. चहाच्या कपाचा दांडा कोणत्या बाजूला असतो हा प्रश्न आहे. उत्तर द्या नक्की 100 रुपयांचं पारितोषिक असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. धावफलकाकडे घेऊन जाईल मी. धावफलकावरती आहेत 58 धावा. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फुल टॉस, फुल टॉस, पायचं परत उंच गेलं आकाशामध्ये. कुणाल कापरे डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये निरा टायगर संघाला. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची. चहाच्या कपाचा दांडा कोणत्या बाजूला असतो? उत्तर आलंय का? कोणत्या? तिकडं. अरे कुठे? डावा उजवा काय फिरविन तसा उजव्या. सगळ्यांचं उत्तर चारही बाजूंना फिरविन तसा. वा सगळ्यांची उत्तर चुकलीत. वेळ देखील संपला. चहाच्या कपाचा दांडा बाहेरच्या बाजूला असतो. उत्तर हे होतं. सगळ्यांना उत्तर देत आलं नाही. कदाचित फक्त भात काढण्यासाठी शाळेत जात आहेत. चला 100 रुपयांचं पारितोषिक होतं. कुणालाही मिळणार नाही कारण उत्तर बरोबर आलं नाही. यानंतर होणारा सामना चला टॉस करण्यासाठी या सासवड ब्लास्टर आणि भिवरी स्टार दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी. आपण टॉस बॉक्स मध्ये या. सचिन दादा भिंताडे मान्यवरांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. चला दोन्ही संघ नायक सासवड ब्लास्टर आणि बिवरी स्टार दोघेही संघ नायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी. लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत शिरूर तालुक्यामधून, मसे गावामधून अविनाश दादा खाडे. आपण देखील सामन्याचा आनंद घेत आहे. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. धावा किती सर आत्ताच्या? 3 धावा आहेत आणि 3 धावीच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 61 धावा धावफलकावरती आहेत. गदर अंतिम तो शो हा स्क्वेअर कट होता. क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि ते फलंदाज बाद होईल. खर तर एक डाव देखील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. एक इनिंग संपली गेली आणि चला आता टॉस करण्यासाठी या दोडे संघ नायक सासवड ब्लास्टर आणि बिवरी स्टार या दोन संघ नायकांना आता सूचना असतील. लवकर या, आपल्याला सामना टॉस एकाने घ्यायचा आहे. 62 धावा बनवल्या. 63 धावांचं लक्ष आता ठेवलंय दौंडस ड्रॅगन संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता पायचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. तर क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. चला वेळ घेऊ नका आज. नीरा टायगर्स, चला आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. चला भिवरी संघ कॅप्टन आद्याभय उपस्थित नाहीये. भिवरी संघ दोन्ही संघाला विनंती असे प्लेइंग इलेव्हन महत्वपूर्ण आहे. एका बाजूने आपण पाहतोय आमचे सासवड ब्लास्टर संघाचे संघनायक सनी मिसा सर पूर्णपणे एका बाजूने आहेत. दुसऱ्या बाजूने आमचे अजय सर पूर्णपणे दुसऱ्या बाजूने आहेत. दोन्ही संघनायक मात्र या ठिकाणी आलेत. दुसऱ्या बाजूने आमचे मान्यवर सचिनदादा भिंताडे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण नाणेफेक निश्चित रूपाने करणार आहोत. सचिनदादा भिंताडे सासवड ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधामध्ये भिवरी स्टार या दोन संघांमध्ये मात्र सामना क्रमांक 3 यानंतरचा जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय अमित झेंडे फाउंडेशन दिवे अजित सरपंच चषकाचा थरार या मैदानावरती पूर्णपणे रंगला जातोय आणि पुरंदर प्रीमियर लीग पुरंदर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली निश्चित रूपाने संधी आपण नक्कीच पाहतोय आणि
तर नंतर मात्र सामना क्रमांक तिसरा, तिसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. कॉल कोण करणार? सासवड ब्लास्टर संघ कॉल करेल. टॉस झालाय, आकाशाच्या दिशेने टॉस गेलाय. आणि टॉस का बॉस? सासवड ब्लास्टर संघाने टॉस विन केलाय. सर निर्णय काय? फिल्डिंग, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पहिल्या दिवशीपासून तुमचे सामने पाहतोय, अतिशय दर्जेदार सामने तुमचे होताना पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस तुम्ही फील्ड घेता त्यावेळेस कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न देखील तुमचा असतो. आज काय प्रयत्न असेल? विवरी स्टार संघ जर पाहायला गेला तर एक मातब्बल बल्लाट्या टाकतेचा एक चार पाच फलंदाज सुरुवातीचे आपण पाहतोय, स्फोटक फलंदाज म्हणून त्या संघाकडून पाहायला मिळतात. तर काय रणनीती त्यांच्याबद्दल असणार आहे? त्यांच्या विकेट आम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू आणि कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करून लवकर मी संपू. तरी किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी 50-55 आम्ही त्यांना रोखू. तुम्ही या अगोदर तुमचा हाफ देखील पाहिलाय आपण, त्यामध्ये तुम्ही बाजी मारत सुपर 8 जाऊन दाखल झालीत. कसं आयोजन नियोजन वाटतंय, मैदानाबद्दल काय सांगाल? आणि समाम आयोजकांनी घेतलेले कष्ट, त्यानंतर अमित झेंडे यांचं मार्गदर्शन आणि सरपंचाचे शिक्षक याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? अमित झेंडे सरपंच दिवेगावचे, त्यांनी खूप असं उत्कृष्ट असं नियोजन केलंय PPL सरपंच शक PPL 2022 बहुतेक आजपासून नवीन वर्ष चालू झालेलं आहे. त्यांना सुद्धा माझ्याकडनं व माझ्या संघाकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नियोजन खूप चांगलं आहे. गणित जावळे झाले, प्रदीप झाले, पांडा झाले, यांनी खूप उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत तरी सर्व सामने उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेले आहेत. ग्राउंड तालुक्यात मला तरी वाटतं की तालुक्यात एवढंच एक ग्राउंड असेल जे खेळण्यासारखं, म्हणजे चांगलं ग्राउंड आहे, ओपन ग्राउंड. त्यामुळं अजून त्याच्यात थोडेफार कष्ट घेऊन त्यांनी अजून त्या ग्राउंडची निर्मिती करावी हीच माझी इच्छा आहे. आणि आम्हाला या ग्राउंडवर खेळण्याची संधी भेटली त्यामुळे आम्ही अमित शेठ झेंडे यांचं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. शुभेच्छा असतील सासवड ब्लास्टर. चित्ररक्षण तुम्ही स्वीकारले. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो भिवरी स्टार संघ आहे. कमीत कमी रावणमध्ये निश्चित रूपाने तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न 6 षटकांमध्ये असणार आहे. तुमची काय रणनीती असेल हे तुमच्या निश्चित रूपाने मनातून आम्ही ऐकू इच्छितो. सुरुवातीला मोठं आव्हान उभं करण्याचं एक मोठी आव्हान आहे आणि ते आम्ही पार पाडू. तुम्ही जर टॉस विन झाले असते तर काय निर्णय असता? चेसच करणार होतो पण टॉस हारल्यामुळे आता बॅटिंग पण काही नाही, पण टॉसचं काय आपल्या हातात नाही किंवा पुढचं ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात आहेत. बॅटिंग करायची, बॉलिंग करायची, टॉस हा आपला नशिबाचा भाग आहे. नंतर इथून पुढं काय करायचं ते आपल्या स्वतःच्या मनगटावर किंवा स्वतःच्या हिमतीवर करायचं. त्या तुमचा जो संघ आहे त्या संघाबद्दल काय सांगाल? संघ जर पाहायला गेला तर संघाची बांधणी अतिशय सुरेखरित्या झालेली आहे, कारण 1200 पॉईंट आयोजक कमिटीने दिले होते, त्यामध्ये संघ निवडायचे होते. तालुक्यातीलच खेळाडू निश्चित रूपाने खेळताना पाहायला मिळत होते, परंतु कोणावरती जास्त विश्वास तुमच्या संघाकडून तुमचा असणार आहे? सर्वच खेळाडूंकडून प्रत्येकाच्या त्यांनी 100% द्यावे हीच अपेक्षा आहे. संदीप काळे अष्टपैली खेळाडू यातून जास्त अपेक्षा असते. आणि हे जे स्पर्धेचं आयोजन झालंय अर्थात आपण पाहतोय अमित झेंडे साहेबांनी जे आयोजन केले त्या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? उत्कृष्ट नियोजन आहे अमित दादा झेंडे फाउंडेशन यांच्या तरीने. ग्राउंड पण छान आहे, आता सनी मिसाळने उल्लेख केला तसा ग्राउंड पण उत्कृष्ट आहे. तालुक्यात नाहीच असं ग्राउंड म्हणलं तरी चालेल. ओपन ग्राउंड आणि फुल स्पेस चारही बाजूनी चांगलं आहे ग्राउंड आणि अजून छान करावं हीच त्यांना संदेशा. त्यांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व आयोजकांना आमच्या ब्युरी टीमकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. अजय सर तुम्ही टॉस पराभूत झालीत, परंतु आता तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी सर्वात प्रथम दिसून निश्चित रूपाने सासवड ब्लास्टर संघाने टॉस पिन करत क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी तुम्हाला निश्चित रूपाने आमंत्रित केलेलं देखील आपण पाहतोय. मान्यवर सचिन विंताडे सर यांच्या शुभास्ते मात्र आपण नाणेफेक देखील या ठिकाणी संपन्न केली आहे आणि तदनंतर यानंतरचा सामना देखील आपण निश्चित रूपाने पाहणार आहोत. आणि तोपर्यंत ऐकूया सामन्याचा विजय कोण निश्चित करणार, यासाठी मात्र ज्यांच्या नावातच विजय अर्थात विजय साकोरे सर यांच्याकडे धन्यवाद. एक डाव संपला गेलाय दुसऱ्या इनिंगला. आता सुरुवात फेल दोड सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोनच ड्रॅगन संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत आणि पाठलाग होईल त्या 62-63 धाव्यांचा पाठलाग आला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. खरंतर आज बाब मी सांगितलं प्रत्येक जण चोपडं घेऊन आलाय. इथे सुपर 8 एक चांगली कामगिरी करायची, सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा एक स्वप्न नक्कीच प्रत्येक खेळाडू आज नक्कीच मनाशी बांधलेला आहे. यावेळेसचा चेंडू बराचसा शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती आला नाही, थेट एसटी रक्षकाच्या हातात जाऊन थांबला निर्धाव चेंडू आहे. खरं निर्धाव चेंडूनं या इनिंगची सुरुवात झाली. 63 धाव्यांचा पाठला करत असताना पाहिजे लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये काम केलं,
ते आमचे अक्षय चांदगुडे सर देखील सापण्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. सर आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला. खरं खडी षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मन्नी आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणी षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच असामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्त शेठ जाधव मान्यवरांचं देखील शुभागमन होतोय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत जो करतोय. कदा षटकारानं इथे खातं उघडलंय. संघाचं धावफलक सुरू केलाय. यावेळेस दुसऱ्या धावेची माखणी होती. मस्टाकेंडच्या स्ट्राईक फलंदाजा नकार दिला आणि थांबवलं फलंदाजाला. केवळ सिंगल घेतली. सिंगलच्या साईकडे आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती जाईल मी. 7 धावा धावफलकावरती आहे. याआधी आपण देखील चर्चा करत होतो सर विश्वास. आज प्रत्येकानं स्वतःवरती विश्वास दाखवत एक चांगली खेळी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. याआधी सांगितलं विश्वास कुणीतरी तोडलेला असतो आणि विश्वासघात अनेकांचा झालेला आहे. खरं जुन्या काळामध्ये आपण पाहतो माणसं माणसांवरती विश्वास ठेवायचे. अलीकडे तो विश्वास ठेवणं आता कुठेतरी बंद झालंय. कारण माणसानी माणसावरती टाकलेला विश्वास जेव्हा तुटला माणसानी माणसावरती टाकलेला विश्वास जेव्हा तुटला त्यावेळेस दरवाज्याचा जन्म झाला आणि त्या विश्वासावर देखील आघात झाला. त्यावेळेस कुलपाचा जन्म झाला. त्यानंतर कुणाचाच कुणावरती विश्वास राहिला नाही. त्यानंतर सीसीटीव्हीचा जन्म झाला. झेंडू सीमारेषेच्या बाहेर कर्ण खडे चौकार. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. सरपंच हिरोला पडतोय. चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती जाईल मी. ते 12 धावा धावफलकावरती आहे. कालिदास आणि सुशांत ही सुशांत माडे ही जुडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगली सुरुवात. ओहो यावेळेस मोठा फटका डिफ्लॉगांच्या डोक्यावरून खेळलाय. छत्रपतींचा छावा मिळाल्या. 6 धावा षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मन्नी अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणी षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. पहिलं षटक आपण पाहिलं. श्रीधर यादव गोलंदाजी वरती असताना पहिल्या षटकात अक्षरशः इथे धावांची लयलूट केली. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. कुठलाही फलंदाज बाद करण्यात पहिल्या षटकामध्ये यश आलं नाही. कसं दोढेही फलंदाज आपण पाहतोय. कालिदास आणि सुशांत माडे ही जुडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अक्षरशः इथे आघात करतायत. कुठेतरी त्या गोलंदाजांची सूत्र उनगडून लावण्याचं काम नक्कीच आता इथे दोनही फलंदाजाने केलंय. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. मला वाटते चंद्रशेखर माडिक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. बराच मोठा अनुभव नक्कीच पाठीशी असणार आहे आणि अनुभव हाच माणसाचा सगळ्यात मोठा गुरु असतो. आता तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल. कुठेतरी पहिल्या षटकात 18 आल्या होत्या. या षटकात त्या धावा थांबवणं गरजेचं असेल. बराच उंच गेला आकाशामध्ये चेंडू. शतरक्षक डाउन दी बॉल सुटला होता. शेवटच्या क्षणी धरला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. कालिदास संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मन्नी अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम निगडे मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. खरं तर पहिला फलंदाज मी सांगितला अनुभव का पाठीशी आहे. तर अनुभव दाखवला आणि ते पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. दौंडस ड्रॅगन संघाला तो पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. चला वेळ वाचवा. वेळ आज आपल्याकडे फार कमी आहे. त्या वेळेसोबत आपल्याला सगळ्यांना चालायचं आहे. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा.
जो सकाळी 4 रुपयाला विकला जातो तो संध्याकाळी रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जातो। ही वेळ खरच कोणासाठी थांबली नाही, वेळ कधी बदलेल हे देखील आपण सांगू शकत नाही। आपण सातत्याने वेळ वेळ म्हणत आलो, खरं तर आयुष्यामध्ये वेळ खूप आहे आपल्याकडे, परंतु आपल्याकडे आयुष्य कमी आहे। आयुष्य देणारी प्रत्येक वेळ ही आनंदात घालवायची असते। इथे पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय, सरळ बॅटनं खेळलाय, फॅक्स टू बॉलर, शत्रक्षक दूरवरती आहे, एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, ध्वजदार हा मारला चौकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, सरपंच। इथेच चौकार आलाय, चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलंय, धावफलकावरती जाईल मी, 22 धावा धावफलकावरती आहे। या षटकात देखील एक आक्रमक फटका होता, खरं तर सरळ बॅटनं खेळला, फुलवर लेनचा चेंडू बॉटम हँडचा वापर करत खांडून काढला, बॅक टू बॉलर खेळला होता तो चौकार तिथे आला आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नक्कीच कुठेतरी आता एक चांगली फलंदाजी, एक सुंदर फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। ओ यावेळेस त्यांचा वेध घेणारा चेंडू, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दुसरा धक्का। संदीप साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी। एक चौकार खेळला, पुढच्या चेंडूवरती दाखवलं, हम भी किसी से कम नाही, एक आपला दोन चेंडू टाकला आणि फलंदाज बाद केला, दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल दौंडस ड्रॅगन संघाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय, अक्षय गोलते आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय। आज सुपर एटचे सगळे सामने तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत। 16 संघ या स्पर्धेमध्ये होते, 16 संघांमध्ये आपण पाहिलं 8 संघांची दारं करत्या स्पर्धेसाठी बंद झाली आणि आज देखील कुठेतरी 4 संघांची दारं पुन्हा बंद होणार आहेत। शेवटच्या दिवसापर्यंत 4 संघ आपल्या समेत असणार आहे सेमीफायनल फायनलसाठी। आता ते कुठले 4 संघ आपल्याला मिळणार आहे आज सायंकाळ 17 त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला मिळणार आहेत। खरं तर अनेक चांगले संघ सुपर 8 पोहोचलेले आहेत आणि चांगल्या लढती नक्कीच पाहायला मिळणार आहेत। खरं तर सकाळ 17 सामना प्रत्येकाच्या दृष्टीपटलावरती राहील, कारण एक चांगला सामना होता, बरीचशी त्या सामन्यावरती देखील चर्चा काल संध्याकाळी रंगली होती। दोन्ही जवळचे संघ आहेत आणि दोन्ही एकमेकांच्या फारसे जवळचे आहेत आणि जवळून सगळे खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात, परंतु क्रिकेटमध्ये मगाशी काय झालं हे देखील आपण पाहिलं आहे। झेंडेवाडी रायडर संघटना नक्कीच एक दिमाखदार विजय मैदानाच्या आतमध्ये संपादन केलाय, खरं तर आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन केलंय, कारण एक चांगला सामना त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जिंकला। फुलवर लेनचा चेंडू पायचे बॉटमेंटचा वापर करत खांडून काढलाय, काउ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय समोर आलाय, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, फेक येईल तोपर्यंत 2 धावा आणि 2 धाव्यांच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती आहेत 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दौंडस ड्रॅगन संघाचा धावफलक दाखवतोय। कसं सुपर 8 मध्ये पराभव झाल्यानंतर पुढे एक संधी आहे, कदर एक वेगळं आयोजन आपण पाहतोय नक्कीच या सरपंच चषक 2022 आहे। पाहिजे 2 षटक संपले गेली, 28 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 आपण पाहतोय बाजाराच्या आतमध्ये सुरुवात होईल, यानंतर आता देखील एक मोठा आणि ताकदवान सामना आपल्याला पाहायचा आहे, सासवड ब्लास्टर आणि
बिवरी स्टार या दोन संघा दरम्यान यानंतरचा एक मोठा सामना देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कदर सासवड ब्लास्टर संघाने नाणेफेक जिंकत प्रथमता शत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा आज आहे. कदर आज निर्णय खूप महत्त्वाचे आहेत आणि तो निर्णय रे की सासवड ब्लास्टर संघाकडे घेतले शत्ररक्षण करण्याचा. कदर सासवड ब्लास्टर संघामध्ये देखील अनेक चांगले चांगले खेळाडू आपण पाहणार आहोत. निर्धाव तेंडे येथे षटक क्रमांक तीनला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. तिसरं षटक आपण पाहतोय. विकी नवले गोलंदाजी मार्कवर आहे. एक चांगला खेळाडू आहे पाहिजे या सामन्यामध्ये. नक्कीच आता कुठेतरी आपलं कौशल्य कला इथे दाखवावं लागेल. कुठेतरी हा धावपळ थांबवायचा आहे कारण पहिल्या दोन षटकात 28 आल्यानंतर प्रश्नचिन्ह नक्की संघनायका समोर उभा असणार आहे. इथे कुठेतरी धावपळ थांबवणं गरजेचं असेल आणि तो थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत या षटकामध्ये झालेला आहे. सलगचे दोन निर्धाव चेंडू आलेत आणि त्या धावफलकाला कुठेतरी पायबंद घालण्याचं काम नक्कीच या षटकामध्ये केलं जाते. खरं तर अनेक ठिकाणी आपण पाहतो अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने आमच्या क्रिकेट खेळाडूंच्या भेटीला येत असतात. ओ पायचे कदाचित बाहेरची एज घेणारा चेंडू होता आणि तिथे कदाचित मी म्हणेल एसटी रक्षक स्वतःवरती नाराज झालाय कारण एक सोप्पा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. कारण आज संधी आहे. आज संधी तुम्हाला मिळेल. संधी चोर पावलं येते आणि ते चोर पावलं निघून जाते परंतु योग्य वेळी त्या संधीचा फायदा घेता आला तर नक्कीच तुम्ही आज यशस्वी होऊ शकता. बा इथे पडझड नक्कीच सुरू आहे कारण जीवाच्या आकांक्षेने शत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना नक्कीच दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे हे शत्ररक्षण ही फलंदाजी ही गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अप्रतिम होताना पाहतोय. खरं आज दिवसभरामध्ये जे सामने होणार आहेत क्रिकेट रसिकांना आनंद देणारे सामने नक्कीच पाहायला मिळणार आहेत. डीप लॉंग आउट मध्ये हा चेंडू खेळला. शत्ररक्षक वेगा झेपावतोय चेंडूवरती कसा चित्त्यासारखा झेपावला आणि इथे एक धाव मिळेल. एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 31 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पा विकी नवलेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आतापर्यंत केवळ 3 धावा विकी नवलेनं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. फुलोर लेनचा चेंडू होता. थोडासा अक्रॉस खेळलाय. पायचे स्क्वेअर लेग मध्ये शत्ररक्षक समोर आहे. थोडासा सुटतोय चेंडू हातातून. एक धाव लगेच घेतली पा प्रतिस्पर्धी फलंदाजानं आणि 2 धावा इथे मिळणार आहेत. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफल कव्हरती जाईल मी. 33 धावा धावफल कव्हरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दौंडस ड्रॅगन संघाचा धावफलक दाखवतोय. कदर पा आयुष्यामध्ये जर चांगले क्षण पाहायचे असते तर वाईट दिवसाची वाईट दिवस सुद्धा पावे लागतात. तसं क्रिकेटमध्ये देखील आहे. यश मिळवण्यासाठी आधी अपयशाला देखील सामोरं जावं लागत असतं. कधीतरी तो पराभव जवळून पावा लागतो. यावेळेस जेल टिपला डीप लॉंग आउट मध्ये आणि फलंदाज क्रमांक 3 बाद होईल. तिसरा धक्का. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. बा डबीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कुणाल कापरे नाजरे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. संघाचा संघनायक आहे. आज जबाबदारी मोठी असणार आहे.
पाहिजे कुणाल आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळेल. इथून पुढे देखील अजून बराचसा प्रवास शिल्लक आहे, तो खडतर प्रवास आहे आणि पाहिजे तो विजयाचा मार्ग शोधण्यासाठी नक्कीच कुणाल आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहील. खतर इथे फुलंदाज देखील बाद झालाय, मला वाटतंय तिसऱ्या क्रमांकाचा धक्का चंद्रशेखर. एक अफलातून गोलंदाजी यावेळेस मोठा फटका पाहिजे काव कॉर्नर वरून एक टप्पा घेईल चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर खडखडी चौकार. फटका सद्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच. चौकार आलाय, चौकाराच्या साईकडे धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती मी जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. मी सांगत होतो क्रिकेटमध्ये पराभव पाहिल्याशिवाय त्या यशाची किंमत कळणार नाही, त्या विजयाची किंमत कळणार नाही, त्यामुळे इथे हार जीत नक्कीच या क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. आता प्रत्येक खेळामध्ये हार जीत असतेच. तुम्हाला आयुष्यामध्ये जर खूप यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी आधी अपयशाचा देखील सामना करावा लागत असतो. एक बास्केटबॉल खेळाडू आहे पा आणि फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. पहिल्या षटकात आपण पाहिलं 18 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या. वाटलं होतं कुठेतरी आता एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आणि सहज विजयाच्या दिशेनं दोनच ड्रॅगन संघ निघून जाईल, परंतु कुठेतरी पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर लागलाय. इथे 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत आणि धावफलक थांबला गेलाय. म्हणजे पहा सुरेश भटांची एक सुंदर कविता आहे पहा. विझलो तरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले काही कावे, जळेल ती झोपडी अशी आग ही ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. कुठेतरी अडखळणारी सुरुवात होती आणि त्या अडखळणाऱ्या सुरुवातीतून पुन्हा तो विजयाचा मार्ग शोधलाय खरंतर शत्ररक्षण करणाऱ्या संघानं अर्थात निरा टायगर संघानं आणि कुठेतरी धावफलक थांबवण्याचं काम या दोन षटकांमध्ये केलंय. चला वेळ घेऊ नका, पटकन खेळ थोडंसं वेगात खेळायचंय. आज 7 सामने आपल्याला दिवसभरामध्ये खेळायचे आहेत. षटक्रमांक 14 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल विश्वकोमल नावळे एक्सप्रेस नावळी एक्सप्रेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल. एक खतर आता खेळपट्टीवरती मी पाहिल दोडे फलंदाज नवीन आहेत. खतर कुणाल कापरेने देखील अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाही. नवीन आलेला फलंदाज पाहिजे आता कशा प्रकारची फलंदाज इथून पुढे करतो. जो संसार थाटला होता तो संसार मोडला गेलाय. आता पुन्हा एकदा कुणाल कापरेला आणि विश्व कोमलला इथून पुढे संसार थाटायचा आहे आणि इथून पुढे विजयाचा तो मार्ग शोधायचा आहे. त्यासाठी नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस बेस्ट टाइम आहे, बराच उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय. डीप ऍस्ट्रा खबरला शत्ररक्षक दुर्बलती गॅप फार मोठा, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार चार रन. फटका सद्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला. चौकार आलाय, चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती जाईल मी. 41 धावा धावफलकावरती आहेत. झेंडेवाडी रायडर संघाचा क्षेत्ररक्षणातला चित्ता अर्थात मयूर दादा चितकल उपस्थित आहे, स्वागत असणार आहे. बाईसच्या स्वरूपात आपण पाहतो एक धावी ते घेतले, एक धावीच्या साह्याने धावफलक पुढे गेले. 42 धावा धावफलकावरती आहेत.
आणि षटक देखील संपलं. चार षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सापडा जिंकण्यासाठी दौंडस ड्रॅगन संघाला 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा असा असणारा सापडा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे रंगला जाणार आहे. खरं अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे, परंतु हे षटक कुठेतरी निर्णायक असणार आहे आणि या षटकावरती या सामन्याचं बरंचसं काय भविष्य अवलंबून आहे. ब्युरी स्टार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, एक स्टार खेळाडू अर्थात संदीप कटके सरांचं शुभाग म्हणतोय, त्यांचं देखील आहे मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. 5वं षटक गोलंदाज तयार झालाय. विकी नवले क्रिकेटचा बराचसा मोठा अनुभव आपण पाहतोय. खर तर प्रदीर्घ काळ आपण पाहिले क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे. आज देखील एक भेदक गोलंदाजी, मला वाटतं वयाची 25 ओलडून गेली असेल तरी एक भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये फार मोठं डाव नक्कीच या गोलंदाजाचा आहे आणि उपस्थित होत आहेत सन्माननीय गिरीश दादा जेदे सर, साहेबांचं शुभाग म्हणून होते, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. कुणाल कापरेवरती जबाबदारी आहे आणि बरीच मोठी जबाबदारी ते खांद्यावरती आहे. संघनायक आहे, आता संघनायकासारखी कामगिरी करावी लागेल. इथे एक धाव आली, एक धावेच्या साह्यात आपण पाहिले धावफलक पुढे पोहोचलाय. तो 43 धावा धावफलकावरती दाखवतोय. आपण नक्की चर्चा करत होतो खर तर यश आणि अपयश याच्यावरती नक्की चर्चा करत होतो. आयुष्य जगत असताना देखील आपण अनेक अडचणींना सामोरं जाऊन आपलं आयुष्य जगत असतो, परंतु यशस्वी होण्यासाठी आधी अपयशाचा सामना करावा लागतो. तुम्हाला बास्केटबॉलमधला एक खेळाडू आहे बा, मायकल जॉर्डन माहीत असेल. मायकल जॉर्डन त्याची संपत्ती किती आहे? 14,000 करोड रुपयांची संपत्ती आहे. परंतु तो देखील म्हणतो, मी तुझा माझ्या आयुष्यात कित्येक वेळा अपयशी ठरलो. मी माझ्या जीवनात 9,000 पेक्षा जास्त बॉल बास्केटमध्ये टाकू शकलो नाही. मी माझ्या आयुष्यातल्या 300 मॅच हरलो. 26 वेळा मला पूर्ण विश्वास होता तरी मी हरलो. मी माझ्या जीवनात सततत्यानं अपयशी होत गेलो म्हणून मी आज यशस्वी आहे. 14,000 करोड रुपयांची संपत्ती आहे. मायकल जॉर्डन बास्केटबॉलचा खेळाडू आहे. म्हणजे अपयश मी सांगितलं, अपयश तुम्हाला यशाच्या दिशेनं घेऊन जात असतं, परंतु यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावं लागतात. एक अपयश आलं म्हणून हरून जायचं नाही किंवा खचून जायचं नाही, पुन्हा नव्या दमानं उठून उभं राहायचं आणि सातत्यानं प्रयत्न करत जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत सातत्यानं प्रयत्न करत राहायचं. इथे पहा करतात आता प्रयत्न सुरू झालेत. कुणाल कापरे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, संघनायक आहे. धावफलकावरती पाहिलं मी 43 धावा आहेत. सलक्ष 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कुठेतरी आता हे 2 निर्धाव चेंडू आणि इथून येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशराईज करणार आहे. 3 चेंडू झालेत, त्याच्यातले 2 निर्धाव आलेत आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आलेले आहे. ओ वा, अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला शतरक्षक समोर आहे. वा, एक हाताने चेंडू थांबवलाय. एक चांगलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावांच्या साईकडे धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 45 धावा इथं पूर्ण होत आहेत. कुणाला आता लढावंच लागेल. सामना जर दौंडस ड्रॅगन संघाला जिंकायचा असेल तर कुणाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आणि त्या सामन्याला खरं तर विजय होण्यासाठी नक्कीच कुणाला मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या खेळाची नक्की त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. वा, एक अफलातून चेंडू आहे. इथे कुणाला देखील उभं करून ठेवलंय. कुणाला देखील पाहतोय आपण जागेवरती उभं करून ठेवलंय. सलगचे निर्धाव चेंडू येत आहेत. खर तर या षटकामध्ये आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली, केवळ 3 धावा आतापर्यंत या षटकात खर्च केल्यात.
वाह, काल चेंडू होता, बेदक होता, समजू शकला नाही आणि षटक देखील बाजाराच्या आतमध्ये संपलं गेलंय. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावींची गरज. सहा चेंडू 18 धावा असा असणारा सामना नक्कीच बाजाराच्या आतमध्ये इथून पुढे रंगला जाईल. या षटकात गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी असेल, कारण मी सांगितलं होतं या षटकामध्ये या सामन्याचं भविष्य बरंच अवलंबून आहे. आणि इथे मात्र या षटकात काय गोलंदाज विकिनवलीने टाकली पहा, केवळ 3 धावा खर्च करत खरं तर फलंदाज या षटकात बाद करण्यात जरी यश आलं नसलं ना तरी कुठेतरी धावा रोखण्यामध्ये यश आले. केवळ 3 धावा दिल्या आणि एक अफलातून षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 45 आहेत, शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावींची गरज असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे रंगला जाईल. अंतिमचा आणि शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल साहिल माळी, सॉरी साहिल माने. आपण पाहतोय षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. खरं एक कमी वयाचा खेळाडू आहे आणि पायसा आता जबाबदारी फार मोठी दिली, शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली. साहिल माडे अक्रॉस द बॅट खेळलाय, पायचे एक धाव तर केव्हा एवढा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. कुणाल पाय स्वतःवरती विश्वास दाखवलाय, आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. सामन्यातलं समीकरण मात्र प्रत्येक चेंडूवरती बदलत जाईल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावेंची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. यानंतर देखील एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सासवड ब्लास्टर आणि बिवरी स्टार सुपर 8 तिसरा सामना नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं दौंडस ड्रॅगन हा संघाचं खरं तर सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या षटकात 18 धावा आल्या त्यावेळेस वाटलं होतं आता इथून पुढे विजयाचा तो हम रस्ता शोधण्याचा प्रयत्न नक्कीच आता फलंदाजांनी शोधलाय. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की एक दर्जेदार गोलंदाजी, तो गोलंदाजीचा तोफखाना मैदानाच्या आतमध्ये आला आणि खरं तर विक्की नवलेनं एक अप्रतिम षटक टाकत कुठेतरी त्या धावफलकाला पायबंद घातले गेले. माझ्याबडी समांतर फटका आहे, अडी फ्लॉंगडमध्ये शतरक्षक समोर आहे, दुसऱ्या धावीची मागणी. कुणाल कापरे काय धावतो वेगात, 2 धावा घेतल्या आणि 2 धावेनं पुढ्या सामन्यातलं समीकरण बदललंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज. शत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नीरा टायगर्स त्या वाघासारखे नक्कीच झुंजतायत, एक चांगली झुंज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हो, गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता, थोडासा खाली राहिला, आधीच खेळून गेला कुणाल कापरे, निर्धाव चेंडू येतोय. समीकरण बदललंय, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, सामना जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज. खरं तर एक मोठा फटका, एक षटकार या सामन्यात पुन्हा एकदा रंगत वाढवणार आहे. पायचे 3 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावेंची गरज असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. साहिल माणेचं देखील कौतुक. ओ, यावेळेस बिग हिट केलाय आणि चेंडू सरळ, एक फ्लाइटेड षटकार. कुणाल कापरे बरं शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दंडनी षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 2 चेंडू 9 धावेंची गरज. या षटकारानं पुढा जीव भांड्यात पडलाय, पुढा सामन्यावरचा खरं तर क्रिकेट रसिकांना हा सामना पुढे एकदा आनंद देणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं क्रिकेट रसिकांना आनंद देणारा सामना होता, इथे एक षटकार आलाय, पुढे एकदा त्या सामन्यानं रंग बदललाय. जसा शामिलियन सरडा तुम्हाला माहित आहे तो रंग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे,
तसं या सामन्याने देखील रंग बदलला आहे. अडीक माणसं काही काही माणसं रंग बदलतात आणि या सामन्यानं देखील तसाच रंग मैदानाच्या आतमध्ये बदललेला आहे. दोन चेंडू नऊ धाव्यांची गरज. बाहेरची कड घेणारा चेंडू कट बॅइंटचा शिकार. धक्का क्रमांक पाच कुणाल कापरे. बिग विकेट डाऊन. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणणे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. खरं तर 63 धाव्यांचं लक्ष असताना आपण पाहिलं कुठेतरी नंतरच्या षटकांमध्ये आपण पाहिलं तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये खरं तर कुठेतरी ते अडखळणारी फलंदाजी कुठेतरी गोलंदाजांनी कमबॅक करत त्या धावफलकाला थांबवलं गेलंय आणि शेवटचे एक चेंडू शिल्लक असताना नऊ धाव्यांची गरज आहे. वा बिना लक्ष के जीने वाले इन्सान की जिंदगी का अमीर होती है. बिना लक्ष्य के जीने वाले इंसान की जिंदगी का अमीर होती है. जब मिल जाती है सफलता तो नाम ही सबसे बड़ी जागीरी होती है. चला शेवटचा एक चेंडू वेळ घेऊ नका आता. यानंतर सासवड ब्लास्टर 11 शिलेदार तयार ठेवा मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी. 11 मावळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लढण्यासाठी आता सज्ज होतील. तर बिवरी स्टार दोन फलंदाज लगेच तयार ठेवायचेत. पुढचा सामना नक्कीच लगेच मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. एक चेंडू नऊ धावेंची गरज. अडीपा फुल टॉस होता. स्लोर फुल टॉस. शत्ररक्षक दुर्वृत्ती आहे. चेंडू कवर कवरला सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार आणि फटकार हा मारला चौकार. नीरा टायगर संघानं पाच धाव्यांनी हा सामना जिंकलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चंद्रशेखर महाडिक. चार विकेट घेऊन नक्कीच आणि 19 धावा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चंद्रशेखर महाडिक. चला या नीरा टायगर्स नक्कीच हा सामना जिंकलाय. पाच धाव्यांनी नक्कीच सामना जिंकलाय. तर क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये सासवड ब्लास्टर आता मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत ब्युरी स्टार आणि सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार येते सरपंच चषकचा मजबूत किल्ला. शब्दाला जगणारी लोकांसाठी जगणारी सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिव्याचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेठ झेंडे यांच्या अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक आले तमाम संघांचे खेळाडूंचे. हॅलो एक मिनिट. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी नक्कीच देणार आहोत चंद्रशेखर माडिक. चार फलंदाजांना बाद केलं. फलंदाजी करत असताना देखील 19 धावा आपल्या संघासाठी बडवल्या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. सन्मान्य राजाभाऊ टिळेकर युवा उद्योजक मी मान्यवरांना विनंती करतो. आणि सचिन दादा विंतड या दोन मान्यवरांना विनंती करतो. आपले शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मंचावरती यायचंय. चला थोडे मान्यवरांना मी विनंती करतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. या नक्कीच पाहतोय आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण याकडे देणार आहोत.